नमस्ते, मैं बोधिराज माली। जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्र अनेसच्या सर्व कार्यकर्त्यांना माझा प्रेमाचा नमस्कार, ज्यांनी आयुष्याची जवळजवळ 18 वर्ष जादूटोनाविरुद्ध कायदा पारित होण्यासाठी संघर्ष केला आणि त्याच्या मृत्यूनंतर या महाराष्ट्र शासनाला कायदा पास करावा लागला। ते अनेसचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना माझा अभिवादन। माझा आजचा विषय आहे आपले संत आधी आधुनिक बुवा। आपले संत म्हणत असताना मी असे सांगेन, या महाराष्ट्राला साधू संतांचा विचारांचा वारसा लाभलेला आहे। 12 संतांपैकी मी एक संतांचं नाव आदरपूर्वक घेऊ इच्छितो की ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं आणि या महाराष्ट्राचे स्वराज्याचे पहिले छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज यांनी ज्यांना गुरु मानले ते जगद्गुरु राष्ट्रीय संत तुकाराम महाराज। संतांचा उपदेश म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यातून कशी सुटका आणि जीवनाचा सुखकर मार्ग याचा उपाय संत तुकाराम महाराजांनी 350-400 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं काम केलं। बुवाबाजीने सर्वसामान्य लोकांना कसे फसवतात, कशी लबाडगिरी करतात, लोकांच्या अंधश्रद्धेचा कसा गैरफायदा घेतात यावर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून अभंगातून भोंदूबाबांची चांगलीच बोलती बंद केली। त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारले, त्यासाठी आपल्या समोर तुकाराम महाराजांची काही अभंग सांगतो। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून राख डोळे झाकणी करती पाप, दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुला म्हणे सांगू किती जळो त्याची संगती। हे असले कसले साधू, नुसते राख लावून साधू होता येत नाही। जर तुम्ही सत्य बोलत असाल तर तुम्ही दुसऱ्यांच्या वाईट विचाराचा विचार करू नका। सत्य असत्याशी मन केले वाही, नाही मानियेला बहुमाता, देव पहावयाशी गेलो आणि देव होऊन आलो। जे लोक सतत प्रयत्न करतात त्यांना महाराज असे सांगतात, जोपर्यंत तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास, जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल तेव्हा यश तुमच्याच हाती, तुम्हीच देव। सेवा करायची झाली तर ती निस्वार्थीपणे झाली पाहिजे। जे का रंजले गंजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा। आई वडिलाची सेवा करावी, कुटुंबाची काळजी घ्यावी। आई वडील जिवंत असताना त्यांची देखभाल करावी, ते मेल्यावर पिंडदान करून काय फायदा। संत म्हणतात, भूके नाही अन्न मेल्यावर पिंडदान, हे तर चालवा चालवी केली आपण जेवी। आज ही मठामध्ये मुळे सोडण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी चालू आहे। त्या मठामध्ये असणारे बुवा बाबा अशा अंधश्रद्धा लोक असणाऱ्या लोकांचा गैरफायदा कसा घेतात। एक उदाहरण मी देतो, जे लेख महेंद्र कुमार सर यांनी ऑक्टोबरमध्ये अनिसाच्या वार्तापत्रामध्ये लिहिलं आहे ते आपण वाचलंच असेल। पोक्सो ॲक्ट अंतर्गत 1 कलम 1, 2, 3 आणि इंडियन पिनल कोड 366 कलम असे लावण्यात आले। आपल्याला माहितीच असेल हे की सध्याचे आसाराम बापू, राम रहीम, टॅमॅटो बाबा, राजगिरी पाटील बाबा सध्या जेलची हवा खात आहेत। इतके बोलून मी इथेच थांबतो। जय संविधान।